नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबत भूसंपादन रक्कम देण्यासाठी शिवसेनेला का कळवळा? अजित पवार. गोखले रोडवरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना करावी यासाठी वाहतूक शाखेला निवेदन. आणि गुंगीचं औषध देऊन अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षांची मागणी. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. शिवसेना ही दुटप्पी आहे, ढोल बजाव आंदोलनाद्वारे धुळफेक करणाऱ्याने ढोंगीपणा आवरावा असा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगवलाय. राज्यामध्ये शिवसेना मंत्रिमंडळात आहे आणि लोकांच्या प्रश्नावर नौटंकी करते. शिवसेनेचे एकनाथ शिंदे पालकमंत्री आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबत भूसंपादन रक्कम देण्यासाठी मंत्र्यांची गरज काय? हे काम जिल्हाधिकाऱ्यांचं असताना मंत्र्यांनी करारावर सही का केली? सरकारमध्ये आहोत आणि सरकारमध्ये नाही असं दाखवू नका असा फुकटचा सल्लाही पवार यांनी शिवसेनेला देत यापुढे समृद्धी प्रकरणात राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत राहणार असल्याचं जाहीर केलंय. 2014 निवडणुकीनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नवी मुंबईतील नेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे इत्यादी यावेळी उपस्थित होते. दरम्यान अजित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेला लक्ष्य केलं. ठाणे महापालिकेमध्ये 25 वर्ष सेनेची असताना सत्ता पाण्यासाठी स्वतःचं शाही धरण अजून बाकी आहे. मेट्रो रिंगाळलीय, रस्त्यांची चाळण झालीय, हे निवडून आले पण स्थायी समिती नाही. पालिकेतील सत्तेची सूत्र शिवसेनेच्या हातात असूनही काहीच उपाय नाही असा आरोप अजित पवार यांनी केलाय. कर्जमाफी किती झाली हेच प्रश्न नाही. भाजपा शिवसेनेमध्ये दररोज कुरघोडी होत आहेत. जीएसटी लागू झाल्यामुळे केंद्र सरकार पैसे देत नाही. 60,000 कोटी मुंबई पालिकेच्या ठेवी म्हणून ठेवलेत, आता सेनेनं हे पैसे व्याजानं द्यावेत अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. पाऊस जास्त पडला तरीही बीएमसीचे काहीच नियोजन नाही, ही समस्या नवी मुंबईत का उद्भवत नाही असा सवाल करून अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना नाचता येईन अंगणवाकडे असा टोला लगावला. सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी पावसाळी अधिवेशनात याबाबतचा अध्यादेश देखील बदलण्यात यावा. तसंच बळीराजाची सनद नुकतीच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. राज्यात सेनेचे 12 मंत्री आहेत, त्यांनी देखील सरकारला सांगावं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या 34,000 रुपयांची कर्जमाफी होणार नाही, त्यासाठी संघर्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात घेणार आहे असं देखील तटकरे म्हणाले. ही आग्रहाची कळकळीची नम्रतेची विनंती करण्याच्या करता आम्ही सगळेजण आपल्याला भेटायला आलेलो. आता मात्र महिना 1-2 महिन्यांनी आल्यावर ज्या वॉर्डात ज्या परिसरामध्ये या प्रकारचं काम होणार नाही तिथं नेमलेल्या पदाधिकाऱ्याला शेवटी आम्हाला त्या पदावरून बाजूला करावं लागेल. पक्षातच ठेवू फक्त त्या पदावरून बाजूला करू आणि दुसऱ्याला त्या ठिकाणी संधी द्यावी लागेल अशा प्रकारची वेळ ही आम्हा लोकांच्यावर येऊन देऊ नका. सगळ्यांनी आता अतिशय मनापासून काम त्या ठिकाणी करा आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता आपण प्रयत्नशील राहा. हा सगळा दौरा संपल्यावर आता फक्त मला वाटतं विदर्भ राहिला. ठाण्यातील नौपाडा येथील गोखले रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी निर्माण होते, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. हाच त्रास कमी होण्यासाठी शिवसेना नौपाडा विभागातर्फे सर्व कार्यकर्त्यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त पालवे यांच्या वतीनं ठाणे आरटीओला निवेदन दिलंय.
ठाणे नौपाडा भौगोलिकदृष्ट्या ठाणे स्टेशन परिसरात येतो, त्यामुळे या विभागामध्ये शाळा महाविद्यालय बँका असून शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी तसंच कॉलेज वर्ग आणि कार्यालयात काम करणारा नोकरदार वर्ग यांचा मोठ्या प्रमाणावर इथे वावर असतो। तसंच जे कामगार वर्ग आहेत ते सुद्धा ठाणे स्टेशन परिसरातच पार्किंग करतात, त्यामुळे मुळातच अरुंद असलेल्या संभाजी पथ इथे या मार्गावर वाहतूक कोंडी होतीये। या मार्गावर 5 बँका, बेडेकर विद्यालय, ब्राह्मण विद्यालय, गणपती मंदिर, गोखले मंगल कार्यालय तसंच रुग्णालय देखील आहेत। त्यातच या मार्गावर नो पार्किंगचा बोर्ड आहे, पण हा बोर्ड लावून देखील नो पार्किंगच्या बोर्ड खालीच मोठ्या प्रमाणावर दुचाकी चारचाकी वाहनं उभी केली जात आहेत, परंतु त्या वाहनांवर कोणतीही कारवाई त्या विभागातून केली जात नाहीये। म्हणूनच यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि गर्दीचा परिणाम छोट्या मोठ्या अपघातांमध्ये होतोय। तसंच या वाहतूक कोंडीचा आणि गर्दीचा फायदा समाजकंटकांकडूनही घेतला जातोय। दरम्यान या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास मार्गावरच विद्यालय जवळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना, वृद्धांना, महिलांना, स्थानिक रहिवाशांना सोसावा लागतोय। त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत ठोस उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या कोंडीतून मुक्त करावं, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन करावं लागेल असं निवेदन देण्यात आलंय। शिवसेना नौपाडा विभागातर्फे आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांचं एक RTO ला माननीय पारवी साहेब यांच्या वतीने बाबाजाने निवेदन दिलं। नौपाडा विभाग हा भौगोलिकदृष्ट्या स्टेशनच्या जवळ आहे। स्टेशनच्या जवळ असल्यामुळे ठाणे शहरातील असंख्य कामगार वर्ग, कामाधार कर्मचारी हा आपली वाहनं ही जवळजवळ ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे नौपाडा पार्किंग करतो। MG रोड असेल, महात्मा गांधी रोड, बाजीप्रभू देशपांडे रोड, संभाजी पथ, रामवाटी रोड किंवा MS शाळेच्या इथला रोड किंवा गोखले रोड, इथे तुम्ही बघा तर दुर्फता कायमची असंख्य वाहनं ही पार्किंग केली असतात, त्यामुळे वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी आपल्याला इथे तोंड द्यावं लागतं। नौपाडा विभागामध्ये आजच्या तारखेला 8 ते 10 शाळा आहेत। इथे बेडके शाळा, AK दोशी, MH विद्यालय, नंतर सरस्वती शाळा अशा असंख्य शाळा आहेत। जवळजवळ 8 ते 9 लग्नाचे हॉल आहेत, असंख्य बँका आहेत। ह्या सगळ्यांची कोंडीही नौपाडा विभाग होते, त्यामुळे आपल्या नौपाडा विभागासाठी खास RTO ने एक योजना आखली पाहिजे किंवा एक साईडला पार्किंग, दुर्फता पार्किंग न होता एक साईडला पार्किंग केलं पाहिजे। आणि हे करण्याकरता आम्ही माननीय पारवी साहेबांना भेटायला गेलो होतो, त्यांना आम्ही सांगितलं आमच्या समस्या आहेत, आणि जर ह्या समस्येवरती गेल्या 15 दिवसात जर त्यांनी उपाययोजना नाही केली तर आम्हाला शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करायला लागेल, एवढंच आम्ही त्यांना निवेदन केलं। आज तुम्ही बघाल तर नौपाडा विभागातर्फे आम्ही स्टेशनवरती जे आंदोलन करतो, रिक्षा आंदोलन करतो, गेले 15 दिवस आंदोलन चालू आहे। आज तिथे अजिबात ट्रॉफिक जाम होत नाही आहे, पण तिथले जे लोकबोध आहेत ते आम्ही आज बाबासाहेबांशी डिस्कस केले की ह्या गोष्टी तुम्ही करा, स्टेशनला पार्किंग होणार नाही आहे। जर स्टेशनला असं होऊ शकतं तर नौपाडा विभागात पण होऊ शकतं, म्हणून आम्ही पारव्यांच्या संमतीने बाबासाहेबांनी चर्चा केली आणि त्यावरती ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप? ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप। ठाण्याच्या चिराग नगर इथे राहणाऱ्या एका नवविवाहितेला कुंडीचं औषध देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीनं दहशत निर्माण करून पोलीस तक्रार होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले। पोलीस ठाण्यातून पीडित महिलेला हकलून दिल्यानंतर आयुक्तालयातील महिला अधिकाऱ्यानं आदेश दिल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मात्र पोलिसांच्या असहकार्यामुळे आणि राजकीय दबावामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर
पीडित महिलेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांची भेट घेऊन आपल्याबाबत झालेला सर्व प्रकार सांगितलाय. दरम्यान चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडित महिलेसह ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये परमवीर सिंग यांची भेट घेऊन संबंधित आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि या प्रकरणामध्ये ज्या राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग आणि जे कोणी पीडित महिलेला धमकावत आहेत त्यांची देखील चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. तसंच या प्रकरणाला आम्ही कोणतंच राजकीय वळण देत नसून एक महिला म्हणून आम्ही या पीडित महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तर सिव्हिल रुग्णालयामध्ये वैद्यकीय अहवालामध्ये काही गडबड झाली असल्याचा आरोप देखील चित्रा वाघ यांनी केलाय. रुग्णालयातील डॉक्टरांची देखील चौकशी करावी अशी मागणी वाघ यांनी ठाणे पोलिसांकडे केली आहे. जी ठाण्यामध्ये जी घटना घडली आहे एका पीडितेवरती अत्याचार जो झालेला आहे लैंगिक अत्याचार त्या बाबतीमध्ये जी काही पुरवणी जबाब इथं घेतलेला आहे त्या मुलीचा स्टेटमेंट जे आहे त्या स्टेटमेंटमध्ये बरेच चेंजेस आहेत असं तिचं म्हणणं होतं. काल येऊन ती प्रत्यक्षात भेटली की जे घडलं ती गोष्ट प्रत्यक्षात न लिहिता त्याच्यामध्ये बरेच काही चेंजेस तिथल्या जे ऑफिसर होते ते त्यांनी केले ते आम्ही माननीय सी पी साहेबांच्या समोर हे सगळे आणून दिलेले आहेत. त्या मुलीचा पुरवणी जबाब त्याचबरोबरीने मेडिकलचे पुन्हा एकदा चेकअप आणि ज्या ज्या काही गोष्टी या केसच्या माध्यमातून करता येतील त्यांनी पी पी जे आहेत फड मॅडम त्यांनाही फोन करून याच्यासाठी जे आहे स्वतः हजर करण्याबाबतचे आदेश त्यांनी तिकडे सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि मला आशा आहे की या केसमध्ये त्या मुलीला निश्चितपणे न्याय मिळेल. सगळ्यात वाईट असं वाटते की ही केस घडल्यानंतर तिला सातत्याने धमक्या देणारे जे दोन मुलं आहेत त्या मुलांवरती पोलिसांनी कारवाई केली नाही असं तिचं म्हणणं आहे. त्याच्यामधल्या ज्या वेळेला तक्रार करायला गेली तिला तिथून हाकलून देण्यात आलं वर्तकनगर पोलीस स्टेशनमधनं त्याबाबतची सुद्धा जी आहे कंप्लेंट आम्ही सी पी साहेबांना केली आणि त्यांनी त्याच्यावरती आत्ताच आमच्या समोरच तिकडचे जे सिनियर आहेत त्यांना फोन करून ताबडतोब मुलीला जे त्रास देत आहेत तिच्यावर दबाव टाकतायत त्यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याचे आदेश तिथे दिलेले आहेत. मला आशा आहे की या मुलीला निश्चितपणे न्याय मिळेल ज्याच्यासाठी आम्ही आज इथपर्यंत आलो आहे. काल ती येऊन मला भेटली तिने या फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन की न्याय मिळेल किंवा नाही याच्या म्हणजे या फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन तिने एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला आणि त्याच्यातून ती सुदैवाने तिच्या वाचली. आम्ही महिला म्हणून सगळ्याजणीच तिच्या सोबत आहोत आणि आज माझी जी कमिशनर साहेबांबरोबर जी भेट झाली ती अतिशय सकारात्मक अशी झाली. त्यांनी आमच्या समोरच जे संबंधित होते त्यांना सूचना दिलेल्या आहेत पण एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही आहोत. या केसवर आमचं लक्ष असेलच. आजच मला वाटतं तिच्या त्या केसची सुनावणी कोर्टामध्ये आहे त्याच्यामुळे आज संध्याकाळी जाऊन त्या दोघं जे तिला धमकावत आहेत त्यांच्याबद्दलची तक्रार तिथं रजिस्टर करणं आणि कोर्टाकडनं आता काय निर्णय येतो या केसवरती ते बघणं आता आपल्या हातामध्ये. रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका वनिताबाई इंदिसे यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 62 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मुलं सुना नातवंड असा परिवार आहे. वनिताबाई इंदिसे या गेली अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय होत्या. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चळवळीमध्ये खंबीरपणे उभ्या राहिल्या. दडाडीच्या महिला नेत्या म्हणून तसंच रिपाई एकतावादीची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. आंबेडकरी चळवळीच्या आघाड्या अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. नानासाहेब इंदिसे यांनी रिपाम एकतावादीची स्थापना केल्यानंतर वक्षवाढीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. दलित महिलांवरील अन्याय अत्याचारात त्या आक्रमकता धारण करत होत्या. त्यामुळेच त्या सवंद महाराष्ट्रात लोकप्रिय आंबेडकरी नेत्या म्हणून प्रसिद्ध होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं आज पहाटे देहावसान झालं. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमला पुन्हा एकदा बोहल्यावर चढायचंय. विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न करण्यासाठी त्यांना टाडा कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा कोर्टानं दोषी ठरवल्याच्या एक महिन्यानंतर त्यांना लग्नासाठी परवानगी मागितली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या एका युवतीशी सालेमला लग्न करायचं होतं. याआधी 2014 सालेमच्या लग्नाच्या अफवेमुळे त्याला लग्न करणं कठीण होऊन बसलं होतं. त्यामुळे या महिलेनं यापूर्वीही सालेमशी विवाह करण्यासाठी विशेष टाडा कोर्टाकडे परवानगी मागितली होती. तिचे सालेम बरोबरचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यावेळी न्यायालयानं तिला लग्न करण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज नसल्याचं सांगितलं. न्यायालयाच्या या स्पष्टीकरणानंतर 2 ऑगस्ट 2015 सालेमनं या महिलेशी विवाह करण्याची परवानगी मागितली होती.
या महिलेच्या नावामागे माझं नाव लागलं पाहिजे. जर मला विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न करण्याची परवानगी मिळत असेल तर मी त्याचा दुरुपयोग करणार नाही असं त्यानं याचिकेत म्हटलं होतं. त्याच्या या पहिल्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाहीये. असं असताना सोमवारी त्यानं पुन्हा नवी याचिका दाखल करून लग्नासाठी परवानगी मागितली आहे. विशेष तडा न्यायालयाचे न्यायाधीश जी एस सानप यांनी या प्रकरणी सीबीआयचे विशेष वकील दीपक साळवी यांचा सल्ला मागितला आहे. आज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे लोक गेली असल्यास युट्यूबवर तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबत भूसंपादन रक्कम देण्यासाठी शिवसेनेला का कळवळा अजित पवार. गोखले रोडवरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना करावी यासाठी वाहतूक शाखेला निवेदन. आणि गुंगीचं औषध देऊन अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षांची मागणी. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.